सभासदांची 16 महिन्याची साखर विद्यमान चेअरमननी देण्याचं नाकारलं आणि 6 लाख पोती मात्र त्याचा बाजार करून विद्यमान चेअरमन मोकळे झाले. जे ह्यांना सभासदांना काही द्यायचं म्हटलं की यांचा नकार असतो. आज ऐन दिवाळीच्या सणात कामगार संपाला बसलेले आहेत, पण हे साधी त्यांची विचारपूस करायला सुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाहीत. म्हणजे ऐन दिवाळीच्या सणात कामगार आमचा शिमगा करायला लागला आहे अशी परिस्थिती भोगावती कारखान्याची आहे. पण या कामगार चेअरमनना त्याची कुठल्याही पद्धतीची फिकीर नाही, कुठल्याही पद्धतीची तमा ते बाळगत नाहीत. ते फक्त सत्ता परत हस्तगत करायच्या मागं लागलेले आहेत. ह्या अभद्र युत्या करून, या सत्तेचं वाटप करून, खुर्च्यांचं वाटप करून मी, माझं पोरग आणि या सत्तेत त्यांना सहकार्य करणाऱ्यांची पोरं बाळं कशी या सत्तास्थानावर बसवता येतील एवढाच त्यांना एकच ध्यास लागलेला आहे मित्रो. म्हणून या सत्ताधारी मंडळींना, विद्यमान चेअरमनना या सत्तेतून कायमचा हद्दपार करण्यासाठी आम्ही आघाडीच्या माध्यमातून एक चंग बांधलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे त्यात यशस्वी होऊ ही मी आज या ठिकाणी आपल्याला खात्री देतो.